जालना जिल्ह्यातील पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कासोळाजवळील मोरवाडी फाटाजवळ चारचाकी कारचा झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नरेंद्र चव्हाण असं मृतकाचं नाव आहे तर लक्ष्मण चव्हाण आणि राजू अमरसिंग चव्हाण असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांची नाव आहे. महागाव तालुक्यातील कोंदरी येथील हे रहिवासी आहे. जखमींना तात्काळ पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघातात एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे हलवण्यात आलंय. तर या घटनेमुळे मात्र कोंदरी गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, पुसद, यवतमाळ.